मंडळी आज पुण्यामध्ये घर आहे विकायला, जे टायटल बघितलेलं आहे त्याच्यावरतीच आज आपण बोलणार आहे. त्याच घराबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. खरंच मंडळी हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण बघा. बँकेचं लोन होणार आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दी असणार आहे आणि पाण्याची सोय असणार आहे कॉर्पोरेशनची. तर व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी रिव्ह्यूज चॅनल आहे, रिअल इस्टेटचं म्हणू शकतात आपण. पण मी काय एजंट ब्रोकर नाही मंडळी. आपण जे आणतो इथं थेट मालकाकडून प्रॉपर्टी आणतो आणि जिथं मालक नंबर देत नाही तिथं आपले नंबर असतात. टायटल वरतीच आहे नंबर आणि एरिया लोकेशन सुद्धा टायटल वरतीच सांगितलेले. आता बरेचसे लोक कॉल करणार आणि म्हणणार आम्हाला ही प्रॉपर्टी बघायला यायचे. मग त्यांना फोनवर मी सांगणार. आता काय होतं माहिती का, नेमकं फोनवर कोण कोणाबरोबर बोलावं आणि कोण कोणाबरोबर एक 10 मिनिटं चर्चा असते. लोक ठेवत नाही फोन. त्यापेक्षा तुम्ही कृपया मंडळी एक विनंती, मनापासून एक विनंती करतो मी तुम्हाला. कुठला पण प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्ही बघितला ना, प्रसिद्ध एक चॅनल आहे कुठला पण रिअल इस्टेटचं, तर तो माणसाने व्हिडिओ टाकला ना, माझा असू द्या किंवा कुठल्या रिअल इस्टेटचा युट्यूब चॅनल असू द्या, तो व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. कारण की मी माझ्या व्हिडिओमध्ये एक 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण डिटेल माहिती व्हिडिओमध्येच देतो मी. आता हे जे पेपर कसे असणार आहे, एरियाच्या आजूबाजूला काय काय असणार आहे, सगळी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. बघा मंडळी, इथं येण्यापेक्षा ते घर बघण्यापेक्षा तुम्ही थोडस टाइम काढू, तुम्ही हा व्हिडिओ बघितला ना तर संपूर्ण माहिती तुम्हाला इथंच तुमच्याच मोबाईलवरती घरी बसून तुम्हाला भेटून जाणार. आणि तुम्ही मग तुम्हाला यायचं असेल, पेपराची माहिती घेतली, एरियाची माहिती घेतली आणि तो एरिया पसंत पडला तर तुम्ही 101% मला कॉल करा. मी तुम्हाला तो घर, ती प्रॉपर्टी 100% दाखवणार आहे मंडळी. पण काय माहिती का, काही लोक येतात आणि म्हणतात पसंत नाही एरिया. अहो, बरेचसे लोकांना असं वाटणार की नागपूरचा जो एरिया आहे तिथं हे घर कसे काय आहे, पसंत नाहीये. कारण की त्या घराचा बजेट पण तसा आहे. इथं बघायला गेलं 80-90 लाखामध्ये एक एक घर विकली विकली जातात आणि विकली गेलेली आहे. आपण व्यवहार करून दिलेला आहे मंडळी. आजची पण जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दल चर्चा होणारच आहे. आता काल पण एक व्हिडिओ बनवला होता, आळंदीची 2 गुंठ्याची जागा, त्यावेळेस पण बोललो मी की कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा. मी या जागेची संपूर्ण तंतोतंतोची माहिती देणार आहे. कागदपत्र कसे काय होणार आहे, 7-12 भेटणार का नाही, खरेदी खत होणार का नाही, सगळं बोललो होतो. पण तरी पण लोक काही व्हिडिओ बघत नाही. आता फोन आले, एवढे कॉल आले, एवढे कॉल आले की विचारू नका. आता बघायला गेलं एक एक माणूस 5 ते 10 मिनिटाचा वेळ घेतोच, हे विचारतो, ते विचारतो, हे विचारतो, मग त्याच्यामध्ये फुस. आता कसं काय फुस होतो, आता आपण बोलतो तिकडे पॉवर अपॉर्च्युनिटीवर काम होणार. जिथं 7-12 खरेदी खत भेटणार तिथं आपण बोलतो 7-12 खरेदी खत होणार. आता ह्या घराचा पण तसंच आहे काय प्रकार. आता ह्या घराबद्दल बोलायला गेलं तर चांगलं मोठेच घर आहे. आता मोठे बोल तर 2 माणसं आरामशीर राहू शकतात, 2 का 4 लोक आरामशीर राहू शकतात. आता ह्या घराला बोलायला गेलं सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्या अगोदर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमची 1000 स्क्वेअर फीटची जागा असावी किंवा त्याच्यामध्ये खरेदी खत 7-12 संमती पत्र असावं, तर आपल्याकडे 2 लोकेशन आहे. आता 2 लोकेशन कुठले कुठले, एक नगर रोडचा आहे आणि दुसरा जो आहे पुणे सोलापूर रोडचा आहे. आता मी तुम्हाला नगर रोडचं सांगतो मंडळी. मी त्या घराबद्दल सांगणारच आहे, जाऊ नका कुठं. पण पहिला तुम्ही हे ऐकून घ्या, महत्वाचं घरासाठी काय लागतं, जागा लागती बरोबर ना. जागा खरेदी केली तर 100% हा मान्य करतो. बरेचसे
जे डेव्हलपर आहे त्यांना डेव्हलपर म्हणू शकत नाही, त्याला चोर भामटे बोलू शकतात आपण, त्या लोकांनी लुटलं लोकांना, पण सगळे लोक तसे नसतात. आज पुण्यामध्ये पण असे चांगले लोक आहेत, त्यांची तारीफ करायला काय बोलू मी, खूप चांगले एकदम प्रसिद्ध लोक आहेत. ते लोक स्वतःहून बोलतात आम्ही तुम्हाला खरेदी सातबारा संमती पत्र सगळं काय देणार आहे. मंडळी अजून एक सांगतो मी तुम्हाला, आज आपण या जागेबद्दल बोलतो मी तुम्हाला, हे 1000 स्क्वेअर फीटची जागा जी आहे एकदम हवे टच 1 ते 1.5 किलोमीटर असणार आहे जास्त जास्त, 5,30,000 आहे कासारी फाट्याच्या इथं. आणि मंडळी बघायला गेलं तिकडच अजून थोडस 5 किलोमीटर आतमध्ये गेलं तर 4,30,000 सुद्धा प्लॉट भेटणार आहे. R2च बोलू शकतात म्हणजे घर बनवू शकतात आपण, ऍग्रीकल्चर प्लॉट आहे बरं. इथं जे आहे 4,30,000 पासून सुरुवात आहे तर तुम्हाला 5.5 लाखचं पण भेटणार आहे, 5,30,000 पण भेटणार आहे. इथं खरेदी खास 7-12 संमती पत्र सगळं भेटणार आहे नगर रोडला. मग त्यानंतर आपण दुसरा रूट घेऊ पुणे सोलापूर रोड. आता इथं जे आहे ज्यांना एन ए प्लॉट पाहिजे तर त्यांच्यासाठी एन ए प्लॉट सुद्धा मौजूद आहे, त्याचा जो रेट आहे तो 14 लाखाचा रेट आहे, पण सुरुवात जी आहे 8 लाखापासून एन ए प्लॉटची सुरुवात आहे. त्यानंतर मग 14 लाखाचा सुद्धा एन ए प्लॉट आपण खरेदी करू शकतात. त्यानंतर तिथंच रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे एन ए प्लॉट, किंवा तुम्हाला 6 लाखामध्ये बजेट नाहीये तर रेल्वे स्टेशनच्याच बाजूला 6 लाख रुपये प्रति गुंठा 1000 स्क्वेअर फीटचे प्लॉट असणार आहे, पण ते प्लॉट जे आहे ऍग्रीकल्चर प्लॉट असणार आहे. इथं जे आहे सार्वजनिक 11 लोकांमध्ये 7-12 असणार आहे 6 लाखाचा, आणि एन ए प्लॉट घेतलं तर तुमचा सेपरेट 7-12 तुमच्या नावावरती होणार आहे, पण त्याला 14 लाख मोजावे लागणार आहे किंवा 8 लाख रुपये. किंवा असं वाटत असेल की त्याच ठिकाणी तुमची जागा व्हावी तर तुम्हाला 6 लाख रुपये, पण त्याच्यामध्ये असा प्रकार आहे की तिकडे 11 लोकांमध्ये 7-12 असणार आहे. मग त्यानंतर बरं बरं 11 लोकांमध्ये तर आहे काय प्रॉब्लेम नाही, पे पे क्लिअर भेटतात, पण असं वाटतं की माणसाला इच्छा होती की आपल्याला त्या साईडला यवतलाच, हे यवतचं बोललो मी तुम्हाला ओके, पुणे सोलापूर रोड यवत, नाहीतर बोलणार सांगितलं नाही. तर ह्याच यवत मध्ये तुम्हाला अजून 3,80,000 पण ऍग्रीकल्चर प्लॉट असणार आहे, 16 एकरचा एरिया आहे, 3,80,000, 4,80,000, 5,80,000. आता इकडे लेवल का केली तर 16 एकरचा मोठा एरिया आहे. आता ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला 2-2 विहीर आहे, 2 पाण्याचे कनेक्शन, खरं सांगतो 2 पाण्याचे कनेक्शन दिलेले त्यांनी, रस्ता 30 फुटी दिलेला आहे, लाईटीचे खांब आहे, ड्रेनेज लाईन आहे तिथं, पण मी कशाला बोलू, पण ड्रेनेज लाईन बनवण्याचा फायदा काय, त्याचा आउटपुटच नसतो. आपण घर घेतलं तर आपल्याला ड्रेनेजची सोय आपल्याला स्वतः करायला लागते. तर उगीच मला हे डेव्हलपर लोकांना बोलायचं की साहेब तुम्ही ड्रेनेज लाईन नका टाका, त्याऐवजी लोकांसाठी काहीतरी एक वेगळं करा, तुम्ही काहीतरी चांगलं करून द्या, एखादी बोरवेल तरी करून द्या लोकांना. मी डेव्हलपरला बोलणार आहे. पण मंडळी हे जे प्लॉट जे आहे यवतमध्ये आणि हे जे 3,80,000 जे आहे हायवेपासून 2 किलोमीटर बाजूला आहे, 3,80,000, 4,80,000 आणि 5,80,000, इकडं खरेदी कर संमती पत्र सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. आता राहिलं त्या घराचा सवाल नागपूरच्या एरियाचा, तर तो घर जो आहे खाली 1 RK आहे, वरती 1 RK बोलू शकतात, टोटल 450 स्क्वेअर फीट मध्ये म्हणजे 500 स्क्वेअर फीट मध्ये वर खाली सीमित आहे तो घर, त्याच्यामध्ये टेरिस वगैरे पण दिलेले. बघा जास्त जात मला असं वाटतं की 600 स्क्वेअर फीट असणार, मी त्याचं मेजरमेंट वगैरे नाही घेतलं, पण त्याचे जे आहे 26 लाख रुपये बोलतात ते, पण इथं जे आहे त्या घराचं इकडं 7-12 नाही भेटणार आहे, 26 लाखामध्ये तुम्हाला घराचा 7-12 नाही भेटणार आहे. टॅक्स पावतीवर तुमच्या नावावरती हे घर होणार आहे. घर 26 लाखामध्ये आहे नागपूर साल मधले. आता मोठे
एक दोन लोकांसाठी बोलू शकतात आपण, मोठे घर आहे त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम किचन खाली वरती झोपायला रूम वगैरे दिलेले आहे, पण वन आरके आहे साहेब, वन आरके. आणि हे खरेदी करायचं असेल तर तुम्ही खाली व्हॉट्सअप नंबर वरती माझा नंबर 9028750499 मेसेज करू शकता. 26 लाखाचे घर आम्हाला बघायचे, पण साहेब पुन्हा एकदा सांगतो हे पॉवर अपॉर्टनीवर नाही, इथं टॅक्स पावतीवर तुमच्या नावावरती रजिस्ट्रेशन होणार आहे. पॉवर अपॉर्टनीवर जे आहे तर ते आळंदीमध्ये 2 गुंठे जागा असणार आहे ते पॉवर अटर्नीवर. आता त्या त्या व्हिडिओ मधला पण पार्ट इथं घेतला. तुम्हाला आळंदीमध्ये जागा पाहिजे तर ती पण आहे. पण मंडळी एवढं भानगडी करण्यापेक्षा 1000 स्क्वेअर फीटची जागा घेऊन त्याच्यावरती स्वतंत्र एक बंगला बनवू शकत नाही का? अहो 25 लाखामध्ये 1000 स्क्वेअर फीट आणि बांधकाम 25-26 मध्ये एकदम आरामशीर होऊ शकतो. पण आपल्याला जे आहे झोपडपट्टी एरियामध्ये राहायची सवय झालेली आहे, इथून निघायला नाही पाहिजे. आता आपल्याकडे आहे प्रॉपर्टी, आपण जी त्याची डिटेल दिली, आता जॉईंट झाले असाल तर परत एकदा जाऊन व्हिडिओ माझा बघू शकतात. मंडळी व्हिडिओ आवडला नाही आवडला काही प्रॉब्लेम नाही, फक्त एवढे की मनापासून सांगितलं ते मला चांगलं वाटलं, संपूर्ण डिटेल तुम्हाला दिली चांगलं वाटलं. माझे हे शब्द तुम्हाला आवडले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला दाबा. भेटतो मी पुन्हा याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल. मी कासिम शेख आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.